बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी जोया खान आपलं स्वागत करत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. जयंत पाटील यांनी पटोलेंवर केला पलटवार. काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसले असा आरोप जयंत पाटील यांनी केला. एमजे कंपाउंड मध्ये बघायला मिळाला अग्नितांडव. आगीत 4 ते 5 गोदाम जळून झाले खाक. आणि गाडी थांबवून चोरट्यांनी लुटले 15 लाख रोकड. या चोरीत कार चालकही होता सहभागी. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्षानेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करीत भाजपा बरोबर आघाडी करून काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राष्ट्रवादीला फसवलं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. मिरज मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभानंतर पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी आरोप केला आणि राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची तक्रार केली म्हणून मी थोडंसं तपशील आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोललो आणि मला मागे जी हिस्ट्री आली ती आपल्याला सांगणं आवश्यक आहे. 2010 ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे 14 सदस्य निवडून आलेले त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळी काँग्रेस पक्षाने भाजपशी युती करून राष्ट्रवादीला सत्तेच्या बाहेर ठेवलं. 2015 काँग्रेस राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आणि काँग्रेसचे 16 सदस्य निवडून आले. त्यावेळी गोपाल अगरवाल आणि इतरांनी भाजपच्या बरोबर समझोता केला आणि तिथं पुन्हा राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवलं. 2010 तर दोन्ही टर्म 2.5 वर्षाच्या ज्या होत्या, एकदा गोपाल अगरवालांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यात पुढाकार घेतला, एकदा नाना पटोले यांनी त्यांचे चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष करून राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपची मदत घेतली. हे करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसच्या प्रमुखांना आमच्या प्रमुखांनी कानावर घातलेल्या होत्या पण काही फरक पडला नाही. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2015 युती करून काँग्रेसचे अध्यक्ष बनवले पण त्यानंतर जे कमिटमेंट होत्या म्हणजे सभापतीपद बांधकाम विभागाचं देणं वगैरे या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलं आणि पुन्हा राष्ट्रवादीची तिथं फसगत झाली. विधान परिषदेचे निवडणूक 5 वर्षापूर्वी झाली जिथं परिणय फुके निवडून आले तिथंही काँग्रेसने उघडपणाने जवळपास भारतीय जनता पक्षाला साथ दिली. 2022 परवा 6 मेला पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपबरोबर युती करून भाजपचे सभापती आणि काँग्रेसचे उपसभापती केले जिथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊ शकले असते. 10 मेला भंडारा जिल्हा परिषद निवडणूक झाल्या त्या ठिकाणी देखील काँग्रेसने भाजपला बरोबर घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष आणि भाजपचे उपाध्यक्ष संदीप टाले हे उपाध्यक्ष म्हणून केले. त्यामुळं भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती परंतु ज्या ज्या गोष्टी पूर्वी ठरल्या आणि काल झालेल्या निवडणुकीत ठरल्या त्या कोणाचंच पालन काँग्रेसने केलं नाही आणि त्यामुळं काँग्रेसने किती वेळा खंजीर खुपसला. राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग स्थापन केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. समर्पित आयोगाचे सदस्य शनिवारी दिनांक 21 मे 2022 रोजी सकाळी 9:30 ते 11:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे भेट देतील. रविवारी दिनांक 22 मे 9:30 ते 11:30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद
तर याच दिवशी सायंकाळी 5:30 ते सायंकाळी 7:30 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे भेट देतील. बुधवारी दिनांक 25 मे रोजी दुपारी 2:30 ते दुपारी 4:30 विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे भेट देतील. तर शनिवारी दिनांक 28 मे रोजी सकाळी 9:30 ते 11:30 विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आयोगाने भेट दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 4:30 ते सायंकाळी 6:30 विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे हा आयोग नागरिकांची मते जाणून घेणार आहे. या समर्पित आयोगाच्या नागपूर येथील भेटीत ज्या नागरिक तसेच संस्था संघटनांनी आपली मते मांडायची आहेत त्यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आपली नावाची नोंदणी शुक्रवारी 27 मे रोजी सायंकाळी 6:00 करावी. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार यांनी केले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरातील वाठोडा परिसरात घरफोडीची एक घटना समोर आली आहे. महिलेने घरफोडीची तक्रार दाखल केली होती तर घरातील मोठ्या मुलाने आपले शौक पूर्ण करण्यासाठी आपल्याच घरात चोरी केली असे पोलिसांच्या तपासात माहिती झाली आहे. ही माहिती पोलिसांनी दिली. वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत एका घरात घरफोडीची घटना घडली. ही बाब त्या घरातील महिलेला समजताच त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या घरात घरफोडी झाली त्याच घरातील मोठ्या मुलाने आपले शौक पूर्ण करण्यासाठी स्वतःच्याच घरात चोरी केली. या प्रकरणी चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत तर 2,18,000 माल पोलिसांनी महिलेला परत केला आहे. वाठोडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 178/22 कलम 454-380 एका महिलेने आमच्याकडे फिर्याद दिली का त्यांच्या घरातले दागिने चोरी गेलेले आहेत. त्या अनुषंगाने तो गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये त्यांचा जो मुलगा आहे मोठा मुलगा त्यानेच हे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. एक छोट्या मोठ्या त्याचे व्यसन म्हणता येईल किंवा काही शोक म्हणता येईल त्याची पूर्तता करण्यासाठी त्याने हळूहळू हे दागिने चोरले होते. संबंधित आईच्या ते आपले दागिने गेलेत हे लक्षात आल्यामुळे तशी आपण नोंद केली आणि त्या अनुषंगाने तपास केला असता आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच निष्पन्न झालं की त्यांच्या मुलानेच हे दागिने चोरलेले आहेत. 218,000 मुद्देमाल आपल्याला याच्यामध्ये पूर्ण मुद्देमाल मिळालेला आहे. जो चोरीला गेलेला आहे तो पूर्ण मुद्देमाल याच्यामध्ये रिकवर झालेला आहे. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास केल्यामुळे लगेचच आपल्याला या गोष्टीचा छडा लागला आणि त्या अनुषंगाने आपल्याला रिकव्हरी पूर्ण मिळालेली आहे. त्याने ते स्वतःच्या गरजांसाठीच केलेलं आहे हे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि ते आम्हाला त्याच्याकडनंच नंतर मुद्देमाल हस्तगत झालेला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. आज पहाटे 4:06 सुमारास हिना पार्कच्या जवळ मोबिन पेट्रोल पंप मागे महापे रोड शेरफाटा ठाणे या ठिकाणी मेसर्स MG कंपाऊंड येथील 17 प्लास्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्राच्या गाळ्यांना आग लागली होती तर 5 तासानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. हिना पार्कच्या जवळ मोबिन पेट्रोल पंप मागे महापे रोड शिरफाटा ठाणे या ठिकाणी MG कंपाऊंड येथील 17 प्लास्टिक भंगार वस्तू असलेल्या पत्राच्या गाळ्यांना आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी शीळ डायघर पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी 1 JCB मशीनसह व अग्निशमन दलाचे जवान 2 फायर वाहन 2 रेस्क्यू वाहन 2 वॉटर टँक 1 जम्बो वॉटर टँक तसेच नवी मुंबईचे कोपर खैराने अग्निशमन दलाचे जवान 1 फायर वाहन 1 जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मार्फत सुमारे 5 तासांच्या प्रयत्नानंतर सदर आगीवर नियंत्रण मिळविले असून घटनास्थळी अजूनही कुलिंगचे काम सुरू आहे. सदर घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटनेत MG कंपाऊंड मालक श्री मोहम्मद जावेद हकीमुल्ला चौधरी यांच्या मालकीच्या जागेमध्ये असलेल्या 17 पत्राच्या गाळ्यांमध्ये आग लागली होती. छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत उपजिल्हा मदत केंद्र पुसत येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून उपजिल्हा रुग्णालयात येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व तेथील बेघर गरजूंना फळे व पोळीभाजी भात व जिलेबीचे जेवण देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माणसं कर्माने श्रेष्ठ होतात व त्यापासून अनेक जण प्रेरणा घेतात पण जन्मानं कर्मानं व आपल्या मृत्यूनं मृत्युंजय असणारा एकमेव द्वितीय महापुरुष स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती संभाजी महाराज हे एक अद्भुत व्यक्तिमहत्व होते. त्यांचे उभे आयुष्य संघर्ष करण्यामध्ये गेले. अजोड पराक्रम आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करून संभाजी महाराजांनी सलग 9 वर्षे मुघल आदिलशहा पोर्तुगीज इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत स्वराज्याला टिकविले आणि वाढविले.
राजकारण, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. यांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत, उपजिल्हा मदत केंद्र पुसद येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व तेथील बेघर गरजूंना फळे व पोळी, भाजी, भात व जिलेबीचे जेवण देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बांडे, पुसद शहराध्यक्ष जीवन जाधव, माजी तालुका अध्यक्ष संजय गावंडे, इंदल धनू राठोड, कैलास महाजन, कपिल राठोड, सावंत जाधव, कुमारी रवीना राठोड, कुमारी राजश्री राठोड, आदित्य खंदारे, सौ नित्तल राठोड, सौ रश्मी नवरे, श्रीमती मंजुषा डेकाटे, सेवानिवृत्त PSI मधुकर चव्हाण, शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे कोषाध्यक्ष परशुराम नरवाडे, शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव, माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष संतोष गावंडे, आदेश पावडे, दीपक घाडगे व माणुसकीची भिंत शुभचिंतक उपस्थित होते. आज दिनांक 14 मे 2022 रोजी माणुसकीची भिंत येथे छत्रपती संभाजी महाराज 365 जयंतीनिमित्त फळवाटप, अन्नदान माणुसकीच्या भिंत इथे करण्यात आलेले आहे. तरी सर्व माणुसकीची भिंतची टीम आणि संभाजी ब्रिगेडची टीम त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. नागपुरात सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच त्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले. सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 13 मे रोजी लेखी अडचणी मागविण्यात आल्या होत्या आणि 14 मे रोजी वेळेवर येणाऱ्या सर्व समस्यांवर पडदा टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कोणतीही अडचण असो, महानगरपालिकेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि नगरपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत या जनसंवाद कार्यक्रमात प्रत्येकाला पालकमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, लोकशाहीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत घ्या आणि या व्यासपीठावर तुमचे प्रश्न मार्गी लावा, अशी हाक पालकमंत्र्यांनी दिली आहे. आमच्या या नागरिकांना
पालकमंत्री असलो तरी ऊर्जा मंत्री या नात्याने ऊर्जा देण्याचं सुद्धा काम मला या ठिकाणी करावं लागणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमात ज्यांनी तक्रारी दाखल केल्या त्याची नोंद ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी प्रशासनाला देतो. तसेच प्रत्येक तक्रारकर्त्याला कालमर्यादे काम झाल्याची पोच मिळालीच पाहिजे याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशी स्पष्ट सूचना या ठिकाणी करून थांबतो. नमस्कार, जय भीम. पालक मंत्री ने 17.5 साल के बाद में पहला जनता दरबार लगाया, वो भी महानगर पालिका में 14 दिन के पहले डिस्कस हो गई थी. जो चर्चा करने के लिए हम लोगों को बुलाया उसके ऊपर में हमको चर्चा ही नहीं करने दे रहा. नागपुर महानगर पालिका की सुगत नगर की टाँकी 1.5 महीने से बंद है. उसके बाद में उसमें इंटरनल कनेक्शन लगाने को होना था, OCW ने लाइन डाली थी, वो उसके इंटर कनेक्शन नहीं मारे. जैसा वहाँ पर माड़ा है 1292 क्वार्टर, 100 टैंकर जाते हैं उस परिसर में. कडूली आउट, तारकेश्वर नगर और समता नगर, उसके बाद में मलका कॉलोनी और भक्ति सागर नगर, यहाँ लाइन डाली है 1.5 साल से, परंतु अभी तक के जलवाहिनियाँ जोड़े नहीं, उसके दिशा निर्देश पर बोलने नहीं दिया. उसके बाद उन्हीं के मतदार क्षेत्र में SRA की स्कीम है जंगल में बनी हुई, ये लोगों को वहाँ पर बैठा लिया गया, लेकिन ना पानी की सुविधा है, ना गटर की लाइन की सुविधा है, और ना ही रोड की सुविधा है, और ना ही प्रकाश व्यवस्था है. इंडस्ट्रियल बेल्ट घोषित होने के बाद में 1992 में काश्तकारों की जमीन एक्विजिशन में गई थी नारा नारी वांजरा वांजरी और खचाना मसारा की. उसमें इंडस्ट्रियल एरिया बुट्टी बोरी भी आने का था, MIDC भी आने का था, और मिहान भी आने का था. आप क्या कहना? वही जगह पे महानगर पालिका के माध्यम से इटारसी पुलिया के पास से भीम चौक के लोग जो थे उनको पुनर्वसन किया गया, और वो पुनर्वसन करने के बाद में उनको यह सुविधा से वंचित रखा गया है, जहाँ से रोड नहीं है जाने के लिए. PF का और अनुकंपा बेस पे उनके परिवार के लोगों को नौकरी लगना चाहिए करके महानगर पालिका के सभागृह में 2 बार ठहराव मंजूर हो गया, और 10/11/21 को माननीय बी राधाकृष्णन साहब ने एक लेटर चीफ सेक्रेटरी को लिखा कि हमारे यहाँ सफाई कर्मचारी जो है वो सफाई कर्मचारियों को एवजदार को अधिशंका पद पे रिक्रूटमेंट किया गया है, तो उनको अनुकंपा पेश लागू की जाए करके लेटर दिया. वो उस पर भी बोलने नहीं दिया, वो दूसरा बोलेगा तीसरा बोलेगा ऐसा करके बात फिरा दिया. सफाई कामगारांचं पूर्ण देशभरामध्ये समस्या चालू आहे, तर ज्या प्रकारे या सगळ्या सफाई कामगारांच्या समस्या आणि अडीअडचणी बघता नागपूर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री आमचे नितीनजी राऊत साहेबांनी जनसंवाद लोकसंवाद म्हणून एक कार्यक्रम आज इथे 11 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये आयोजित केला. तर आम्ही सगळे सफाई कामगार बांधवांना घेऊन त्यांच्या समस्या घेऊन नागपूर महानगरपालिकेशी निगडीत युनिव्हर्सिटीशी निगडीत इतर विभागाशी निगडीत घेऊन आम्ही इथे या लोकसंवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालो, निवेदने दिली काल आम्ही आणि टोकन प्राप्त केलं. या टोकन क्रमांकानुसार मग आम्ही आपल्या सगळ्या विषय ठेवला की आता महामारी झाली, या महामारीमध्ये नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा दिली जीवाची पर्वा न करता, अशा परिस्थितीत त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत 50 लाख सानुग्रह हा लाभ मिळाला पाहिजे होता. पण दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे, कोरोना गेला निघून गेला 2 वर्ष झाले, 50 लाख सानुग्रह महानगरपालिका नागपूरच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियांना त्यांना अजूनही अद्याप 50 लाख सानुग्रह लाभ मिळालेला नाही. अशी 49 कर्मचाऱ्यांची यादी आहे जे शहीद झाले पण त्यांना अद्यापही लाभ मिळालेला नाही. त्याचप्रकारे अधिसंख्य कर्मचारी इथे फार मोठ्या प्रमाणात 4,500 कर्मचारी इथे अधिसंख्य पदावर काम करत आहे, त्यांना वारसा हक्क भेटायला पाहिजे, तो वारसा हक्कसुद्धा अद्यापही त्यांना मिळालेला नाही. परिपत्रकामध्ये सुधारणा म्हणून शासन स्तरावर परिपत्रके सादर करण्यात आलेले आहे, पण ते सादर केलेले तिकडे मार्गदर्शन परिपत्र फक्त मंत्रालयातच अडकून आहे, त्याचे वर्षानुवर्षे निघून गेल्यावरही उत्तर काही भेटत नाही. त्याचप्रकारे त्यांचं पालकमंत्री साहेबांचा ऊर्जा विभाग लाडबागे समितीचं धोरण आहे की जे सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त मृत होतात कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना वारसा हक्क द्यावे, हे 5-5, 10-10 वर्षापासून त्यांच्या विभागामध्ये अर्ज सादर करून नुसते
फेरनफेऱ्या करत आहे, नागपूर मुंबई नागपूर मुंबई, पण त्यांना 30 दिवसाचा आतमध्ये शासन निर्णयाच्या आदेशानुसार नियुक्ती द्यायला पाहिजे. पण 5-5, 7-7 वर्ष निघून गेले असता आता आम्ही पालकमंत्री साहेबांच्या लक्षात आणून दिलं की यांची नियुक्तीवर यांच्या अर्ज प्रकरणावर अंमलबजावणी होत नाही. साहेबांचं आश्वासन मिळालेलं आहे आम्हाला की यंदा पहिली ही लोकसंवाद सभा आहे आपली, पालकमंत्री नितीनजी राऊत यांनी ठरवलेली आहे की पालकमंत्री आणि लोकांच्या जे समस्या आहे त्याच्यामध्ये जवळीक आली पाहिजे म्हणून ही प्रस्तुत चालू केलेली आहे. आधी जनता दरबारच्या माध्यमातून करायचे, आता लोकसंवाद त्याला नवीन नाव दिलेलं आहे. तर या माध्यमातून आपण सगळ्या अडीअडचणी आणि सगळ्या सफाई कामगारांचा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन. बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेचा वैद्य चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूरहून भंडारा येथे येणाऱ्या कारने दुसऱ्या चारचाकीला धडक दिली, त्यानंतर धडकलेल्या वाहनातून खाली उतरलेल्या इसमांनी फिर्यादीचे वाहन अडवून त्यांच्याकडील 15 लाख रुपये जबरीने हिसकावून घेत पलायन केले. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी गोपाल बिजेवार यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की भंडारा येथून नागपूरकडे येत असताना त्यांची कार काही जणांनी अडवून त्यांच्याकडील 15 लाख रुपये चोरून नेले. पोलिसांनी केलेल्या तपासात तक्रारदाराच्या वाहनाच्या चालकाचाही या चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकासह अन्य 2 साथीदारांना अटक केली आहे. घटनेच्या वेळी वापरलेले वाहन आणि 4,42,700 रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेतील 3रा फरार आरोपीला पकडल्यानंतर पोलिसांनी 4,96,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाटोडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 114/22-394-34B गोपाल बिजेवार यांची फिर्याद होती. सदर हे गोपाल बिजेवार हे भंडाऱ्याकडून नागपूरला येताना लोखंडी कुटीजवळ त्यांच्या मागून येणाऱ्या गाडीने त्यांना डॅश लागली म्हणून थांबवलं आणि त्यांच्या गाडीमध्ये असलेले 15 लाख रुपये जबरी चोरी करून पळून गेले होते. त्या अनुषंगाने तपासात सदर जो फिर्यादी आहे त्यांच्यासोबत जे ड्रायव्हर होते ते ड्रायव्हर याच्यामध्ये आम्हाला आरोपी म्हणून निष्पन्न झाले. पहिले ड्रायव्हर आणि त्यांचे 2 साथीदार त्या अनुषंगाने आपण पहिले ड्रायव्हरला अटक केलं. तदनंतर त्यांचे जे साथीदार आहेत टायसन म्हणून त्यांना अटक केलं. टायसन यांना आम्ही जेव्हा अटक केलं दुसऱ्या दिवशी गुन्हा घडल्यानंतर तेव्हा आम्ही सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलो जी गाडी होती पांढऱ्या रंगाची ती हस्तगत केली आणि त्यावेळेस आम्ही 4,42,700 रुपये रिकव्हरी केली होती. तदनंतर जो 3रा आरोपी होता तो फरार होता. तो फरार असल्यामुळे तो त्याच्यावर आमचा शोध चालू होता. तो गेल्या आठवड्यात आम्हाला मिळाला. झोन 4 सरांच्या आमच्या माननीय झोन 4 सरांचं जे पथक आहे त्या पथकाकडनं आम्हाला तो आरोपी मिळाला आणि त्याला आम्ही अटक केली. त्याच्याकडनं आम्ही 4,96,400 रुपये परत रिकव्हर केलेले. असं सदरच्या गुन्ह्यामध्ये 10,89,100 असा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे. याच्यामध्ये सदर गाडीचा जो चालक होता नितीन त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपल्या मालकाची गाडी ही नेहमीच या रूटवरनं जात असते आणि त्यांचा बिझनेस असल्यामुळे नेहमीच छोट्या मोठ्या रकमेची देवाणघेवाण होत असते. म्हणून त्याने त्याचे जे मित्र आहेत टायसन आणि राम यांना त्या अनुषंगाने माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा घडला होता. नक्कीच याच्यामध्ये आम्ही नागरिकांना आणि जे व्यापारी आहेत त्यांनी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवण्यासाठी किंवा मॅनेजर म्हणून कामावर ठेवण्यासाठी काळजी घेणे सतर्कता बाळगणे खूप गरजेचं आहे. फक्त तोंड ओळखीने किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण त्यांना कामावर ठेवले. आता हा जो ड्रायव्हर आहे तो फक्त त्याला 15 दिवस झाले होते आणि 15 दिवसानंतरच त्याच्या मनामध्ये ही अशी गोष्ट आलेली आहे. म्हणून व्हेरिफिकेशन करूनच जेव्हा एखादा व्यवहार किंवा त्यांच्या रोजचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये विश्वास माणूस ठेवणं फार गरजेचं आहे. बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैद्यही चव्हाण यांची रिपोर्ट. राज्यात प्रथम जिल्हा परिषदेच्या पुढाकारानं जिल्ह्यात 3 दिवसीय विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महिला व बालकल्याण विभाग कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्याला गणमान्य सेलिब्रिटी येणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात 7,000 महिला बचत गट आहेत. त्या अनुषंगाने या मेळाव्याचे योग्य नियोजन करा अशा सूचना पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिल्या. महिला मेळाव्याची रूपरेषा ठरविण्यासाठी शहरातील रविभवन येथे पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकरुवाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते. श्री केदार पुढे म्हणाले की या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी दिल्लीचे नामांकित बचत गटाचे प्रतिनिधी येणार असून महिला बचत गटांना ऑनलाईन मार्केटिंग, मेट्रो स्टेशन मॅनेजमेंट, फूड मॅनेजमेंट आदी बाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहे. तसेच प्रशिक्षण सत्राचे आयोजन करून महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आर विमला यांना महिला मेळाव्याच्या आयोजनाबाबत मोठा अनुभव असून महिला क्षेत्रात त्यांचे मौलाचे स्थान आहे. या त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील निवडक 150 गटांना विशेषतः प्रावीण्य गटात घेऊन व्यवसाय व्यवस्थापनाचे धडे त्यांना देण्यात येणार आहे. या मेळाव्यात सर्व खाद्यान्नांपासून सर्व प्रकारचे स्टॉल राहणार असून 13 तालुक्यातून सुमारे 10,000 बचत गटांच्या महिला येणार आहे. यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी जिल्हा परिषदेद्वारे वाहन व्यवस्था, भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला प्रोडक्टला प्राधान्य या मेळाव्यात राहणार असून मोठी आर्थिक उलाढाल महिला जपतात होणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी सहकार्याच्या भावनेतून काम करावे असेही ते म्हणाले. बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूरच्या देशपांडे सभागृहात आम आदमी पार्टीचा भव्य पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला, तर यावेळी अनेक युवा राज्य समितीचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. आम आदमी पार्टीचा भव्य पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडल्यावेळी महाराष्ट्र प्रभारी श्री दीपक सांगला, राज्य संयोजक श्री रंगा राजचुरे, राज्य संघटन मंत्री श्री विजय कुंभार, राज्य सचिव श्री धनंजय शिंदे, विदर्भ संयोजक श्री देवेंद्र वानखेडे, राज्यकोषाध्यक्ष श्री जगजित सिंग, विदर्भ संघटन मंत्री श्री नितीन गवळी, विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रामुख्याने राज्य आयटी प्रमुख श्री अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य श्री अमरीश सावरकर, नागपूर संयोजिका कविता सिंगल, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, नागपूर उपाध्यक्ष डॉ जाफरी व राकेश उराडे, ऍडव्होकेट भोयर, नागपूर ग्रामीण संघटन मंत्री प्रताप गोस्वामी, नागपूर ग्रामीण सचिव ईश्वर गजबीये, युवा राज्य समिती सदस्य कृतल आकरे प्रामुख्याने उपस्थित होते. आम आदमी पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी सगळ्या जगांवर लढणार आहे. आम आदमी पार्टी शिक्षण, आरोग्य, पाणी व भ्रष्टाचार हे मुद्दे प्रामुख्याने घेऊन येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत लोकांपर्यंत जाणार. दिल्ली सरकारचे मॉडेल हे समोर ठेवून महानगरपालिकेच्या धोरणांची रचना आम आदमी पार्टी करणार. आम आदमी पार्टीचा ध्येय लोकांच्या मूलभूत सेवांना विश्वस्तरीय पद्धतीने वितरित करणे आहे. आम आदमी पार्टी नागपूर हे दिल्लीच्या राज्य सरकारसारखे महानगरपालिकेचे मॉडेल नागपूरमध्ये तयार करेल. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. तर आज वीकेबी मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.